नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. आणि आपण पाहतोय ट्रिगोनोमेट्री फंक्शन्स. ओके, आणि आपला जो टुडेज आपला एक्सरसाइज आहे तो 3 पॉईंट काय आहे, हा 3 आहे. आणि क्वेश्चन नंबर आपण 2 नंबरचा पाहणार आहोत. ओके, तर आपल्याला सांगितलं की इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आपल्याला काय दिले, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्री फंक्शन्स के दिले. ओके, टॅन इनव्हर्स 1 प्लस कॉस इनव्हर्स 1/2 दिले प्लस साईन इनव्हर्स 1/2. ओके, तर ऑलरेडी आपण याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू इनव्हर्सच्या ट्रिगोनोमेट्रीच्या पाहिल्या आहेत का? हा, तर ते आपण एकदा काय करूया, रिव्हिजन करूया. तर साईन इनव्हर्ससाठी काय असते, क्लोजर इंटरवल मायनस काय असते, पाय बाय टू, बिटवीन काय असते, पाय म्हणजे प्लस 90 डिग्री ते मायनस 90 डिग्री. त्यानंतर कोसेक इनव्हर्स काय असणार आहे, मायनस पाय बाय टू, आणि पाय बाय टू एक्सेप्ट 0 सोडून असेल. टॅन इनव्हर्ससाठी काय असणार आहे तुमचं, हा क्लोज इंटरवल इथं नाही आहे तर ओपन इंटरवल आहे. ओके, काय आहे तर मायनस पाय बाय टू, आणि काय आहे, पाय बाय टू आहे. त्याच्यानंतर कॉस इनव्हर्ससाठी काय आहे, क्लोज इंटरवल 0 to काय आहे, पाय आहे, म्हणजे 0 ते पायच्या मध्ये व्हॅल्यू असणार. ठीक आहे, सेक इनव्हर्ससाठी काय, सेम तसंच क्लोज इंटरवल आहे, काय 0 to पाय, फक्त पाय बाय टू सोडून, म्हणजे 90 डिग्री सोडून. ओके, आणि कॉट इनव्हर्स जो आहे तो आपला काय, ओपन इंटरवल नाही आहे याच्यामध्ये, सॉरी, हां ओपन इंटरवल आहे, 0 to काय आहे, पाय आहे. ठीक आहे, तर आपल्याला फर्स्ट काय करायचे, आपल्याला टॅन इनव्हर्स 1, कॉस इनव्हर्स 1/2 आणि साईन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. ओके, आता ही फाईंड कशी करायची नेमकी, तर आपल्याला ऑलरेडी ह्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू माहीत आहेत ना. हा, मग आपण काय करूया, 1/1 काय करू आपण, सेपरेट ह्याला काय करू, नोटेशन देऊया, आणि मग त्यांच्या सेपरेट व्हॅल्यू करून आपण त्यांची काय करूया, ॲडिशन करूया. ओके, लक्षात येत आहे का? ओके, तर हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आपल्याला काय करूया, तर आपण पुटअप करूया. टॅन इनव्हर्स काय दिलं आहे तुम्हाला, हा 1 दिलं आहे. त्याच्यामध्ये प्लस काय करायचं तुम्हाला, कॉस इनव्हर्स काय करायचं, हा 1/2. त्यामध्ये प्लस काय करायचे, साईन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू काय करायची, ॲड करायची. ठीक आहे, आता ह्याला 1/1 मी काय घेणार आहे, हा नोटेशन देणार आहे. ओके, लक्ष द्यायचं आहे, नोटेशन देणार आहे लेट. ओके, आता लेट काय म्हणणार आहे मी, लेट अल्फा इज इक्वल टू काय म्हणतो, टॅन इनव्हर्स काय म्हणतो, 1. ओके, आता हा जो बिटवीन आहे लक्षात घ्या, वेअर, आता हा अल्फा कशाच्या बिटवीन असेल, वेअर अल्फा टॅन इनव्हर्स 1 काय, आपला ओपन इंटरवल आहे. आता ओपन म्हणजे कशाचा हा बिटवीन असणार, मायनस पाय बाय टू बिटवीन काय असणार, हा पाय बाय टूच्या काय असणार, बिटवीन असणार. ओके, हां, मग आता टॅन इनव्हर्स 1, मग टॅन इकडे आल्यानंतर काय होईल तुमचा, टॅन अल्फा होईल आणि इज इक्वल टू काय येईल, 1 व्हॅल्यू येईल. मग आता 1 व्हॅल्यू कधी असते, हां, मग त्यासाठी आपल्याला बेसिक ज्या व्हॅल्यू पण तुम्हाला काय पाहिजेत, माहीत पाहिजेत. ओके, मग जर साईन आणि कॉसच्या बेसिक व्हॅल्यू काय, इथं 0 आपण म्हणतो, इथं काय म्हणतो 30 डिग्री, इथं काय म्हणतो आपण, हां 45 डिग्री, आणि त्याच्यानंतर इथं काय असते आपली 60 डिग्री, इथं काय असेल तुमची 90 डिग्री. ओके, मग आता ह्याला व्हॅल्यू काय असते तुमची, 0, इथं काय असते आपण 1/2 घेतो, त्यानंतर इथं काय घेतो 1/√2 घेतो, इथं काय घेतो आपण 3/2 घेतो, इथं 1 घेतो. ठीक आहे, मग आता ही जर व्हॅल्यू करायला तर काय येईल, 1, त्याच्यानंतर काय येणार ही 3/2, हे काय येणार 1/√2, आणि इकडे काय येईल 1/2, आणि काय असणार आहे 0. ठीक आहे, मग आता 1 व्हॅल्यू कधी असेल, व टॅन म्हणजेच काय असतं, साईन आपण काय असतं, कॉस म्हणजे काय, व इथं बघा 1 येतं का, 1/√2 गेट कॅन्सल, म्हणजे 45 डिग्रीला येते, म्हणजेच काय येणार तुमचं, देअरफोर टॅन अल्फा इज इक्वल टू कितीला येते, टॅन तुमची पाय बाय काय येते, 4 येते. मग अल्फा इज इक्वल टू किती, पाय बाय काय येते, 4 येते. ओके, आता हे बिटवीन आहे का, वो मायनस पाय बाय टू, पाय बाय टू, पाय बाय टूच्या आत म्हणजे 90 डिग्रीच्या आतमध्ये प्लस पण आहे का, तर आहे, पाय बाय 4 म्हणजे किती, 45 डिग्री आहे, म्हणजे ही काय बिटवीन आहे, म्हणून इथे तुम्ही मायनस पाय बाय टू आणि बिटवीन काय असणार तुमचं, पाय बाय 4 येईल, आणि इथं काय असणार तुमचं, पाय बाय 2 असेल. बरोबर आलं का लक्षात? हां, म्हणजे ही आपली आपली काय बिटवीन आहे. मग आता अल्फा इज इक्वल टू काय म्हणतो आपण, पाय बाय 4, म्हणजेच काय येईल, देअरफोर ह्याचाच अर्थ काय, तर टॅन इनव्हर्स 1, लक्षात घ्या, टॅन इनव्हर्स 1 इज इक्वल टू तुमची काय आली, टॅन काय आली, पाय बाय 4 व्हॅल्यू, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आली, पाय बाय 4 व्हॅल्यू आली. ठीक आहे, म्हणजे तुला तुम्ही पाय बाय 4 ह्याला इक्वेशन आपण काय म्हणूया, फर्स्ट म्हणूया. ठीक आहे, हां, किंवा ह्याला तुम्ही असं ब्रॅकेट पण करू शकता. ठीक आहे, आता जो सेकंड दिला आहे आपण काय करूया, लेट ह्याला काय म्हणू आपण, बीटा काय म्हणूया, लेट बीटा काय दिलं, कॉस इनव्हर्स काय दिलं तुम्हाला, 1/2 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता हा बीटा कशाचा बिटवीन असणार, तर कॉस इनव्हर्स, लक्षात घ्या, कॉस इनव्हर्स म्हणजेच काय असणार, क्लोज्ड इंटरवल 0 to काय असणार आहे, पाय असणार आहे. ओके, म्हणजे इथं लिहा तुम्ही, वेअर बीटा, लक्षात घ्या, 0 to पायच्या मध्ये आहे, जे बीटा, ओके, 0 to पायच्या मध्ये, ह्याला इक्वल, लक्षात घ्या, इक्वल म्हणजे काय, क्लोज्ड इंटरवल आहे,
ओके म्हणजे 0 पण व्हॅल्यू असू शकते, पाय पण असू शकते, ओके पण ह्याचे काय असणार आहे ती बीटी पण असू पण शकते, ठीक आहे. मग आता हा कॉस इकडे नंतर काय येईल, कॉस काय येणार बीटा, आणि इज इक्वल टू काय येईल फक्त व्हॅल्यू 1/2 थोडक्यात किंवा 1/2. आता ही व्हॅल्यू कधी असते 1/2 कॉसला, हां तर इथं बघायचं आहे कॉससाठी आपल्याला 1/2 व्हॅल्यू कधी असते 60 डिग्रीला, बरोबर. मग आता 60 डिग्री म्हणजे किती रॅडियन असतं तुमचं, पाय बाय काय असेल 3 असेल का, 180 डिवाइड काय करा 3 करा, बरोबर 60 येते, ओके. म्हणजे ही व्हॅल्यू कितीला असणार आहे, मग देअरफोर इथे तुम्ही कॉस बीटा हा इज इक्वल टू कॉस येणार पाय बाय काय असणार 3ला असणार, ओके. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, मग देअरफोर इथे तुम्ही बीटा हा इज इक्वल टू काय आलं तुमचं पाय बाय काय आलं 3. आता ही बिटवीन आहे का, तर आहे, म्हणून इथं लिहिताना असली तुम्ही एकाशाच्या बिटवीन आहे आपली, पायच्या काय हे बिटवीन आहे, बरोबर. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, बीटाची व्हॅल्यू, बीटाची जर पुट केलं तर काय येणार, कॉस इनवर्स काय येणार 1/2 इज इक्वल टू काय येणार पाय बाय काय येणार 3, आणि इक्वेशन काय म्हणूया आपण सेकंड, ओके. आणि ह्याला तुम्ही ब्रॅकेट करू शकता, ओके. म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्याला भेटल्या, हां एक अशाची भेटली टॅनची भेटली, आणि एक अशाची काढली आपण कॉसची काढली, ठीक आहे. ही झाली पाय बाय 4 आणि ही काय झाली पाय बाय 3. आता फक्त आपली एकच राहिली साईन इनवर्स 1/2, ओके. तर काय करा, नोट डन करून घ्या, आणि नंतर आपण काय करूया साईन इनवर्स 1/2ची व्हॅल्यू फाईंड करूया, ओके. आलं का लक्षात, हां कुणाला काही शंका असतील लगेच काय करायचं, हां इथं पुटअप करायचे, ठीक आहे, यस, ओके. चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये, एकदम सोपा पाठ आहे आणि इजी आहे, समजतंय का, ए समजतंय ना, हां चला, ओके. तर टॅन इनवर्स 1ची नोट डाऊन करून घ्या पाय बाय 4, कॉस इनवर्सची काय करा नोट डाऊन करून घ्या पाय बाय 3, ओके. एकदम सोपं आहे आणि इजी पाठ आहे, काय आवड आहे का, आवड नाही, एकदम सोपा पाठ आहे, ठीक आहे. आता मी इथं काय करू, हां तुम्ही नोट डाऊन करून घ्या, इथं काय आली आपली ही पाय बाय 4, मी इथं काय करतो नोट डाऊन करतो, ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड जे आहे ते आपलं काय आलं पाय बाय काय आलं 3 आलं, ठीक आहे. आता आपण हां साईन इनवर्स 1/2 आपण फाईंड करणार आहोत, ओके. झालं का सगळ्यांचं, चला, ओके. आता हा आपण अल्फा मांडला होता, दुसऱ्याला काय केलं होतं आपण बीटा घेतलं होतं, ओके. आता ते थर्ड आहे त्याला आपण काय करूया गॅमा घेऊया, ठीक आहे. मग देअरफोर लेट म्हणतो, लेट हां गॅमा इज इक्वल टू काय म्हणतो साईन इनवर्स काय म्हणतो 1/2, ओके. मग साईन इनवर्स किती असते, क्लोज्ड इंटरवल काय असते, मायनस पाय बाय 2 काय असते पाय बाय 2 प्लस पाय बाय 2, मग वेअर मी काय म्हणतो वेअर मायनस पाय बाय 2 हां बिटवीन काय असणार हा गॅमा आपला प्लस पाय बाय 2 असणार आहे, ठीक आहे, यस, ओके. मग साईन घ्या इकडं, मग साईन काय येणार गॅमा इज इक्वल टू काय येणार 1/2, ओके. आता 1/2 किती असते आपल्याला माहिती आहे, 30 डिग्रीला असते, कितीला असते 30 डिग्री, म्हणजे किती येणार पाय बाय 6 येणार, येस, ओके. म्हणजे काय येणार साईन, हां गॅमा इज इक्वल टू काय येणार साईन काय येणार पाय बाय 6, ओके. मग गॅमा इज इक्वल टू काय येणार तुमचं पाय बाय 6. आता ही बिटवीन आहे का, तर आहे, ओके, आहे ना, हां येस, पाय बाय 6 इथं लिहू तुम्ही पाय बाय 2, ओके. हां म्हणजे प्लस 90 डिग्री, प्लस 90 डिग्री त्याच्या आतमध्ये म्हणजे किती येते, बरोबर येते का, पण तुमच्या बाकीच्या 90 डिग्रीमध्ये किती येते 60 डिग्री येतं, त्याच्यामध्ये 30 डिग्री येतं, तुमचं 45 डिग्री पण येतं, ओके. म्हणजे ऑदर पण बिटवीनचे व्हॅल्यू येऊ शकतात, ओके. म्हणजे ही व्हॅल्यू झाली, ओके, मग दॅट्स मीन, ओके. मग देअरफोर साईन इनवर्स हां 1/2 इज इक्वल टू काय आलं आपलं पाय बाय काय आली 6 व्हॅल्यू, आणि ह्याला इक्वेशन काय म्हणूया आपण थर्ड, ओके. आता इक्वेशन दोन झाले होते आपण, हे एक पाहिलं होतं, हे एक दुसरं सेकंड पाहिलं, आणि हे काय पाहिलं आपण थर्ड इक्वेशन पाहिलं, ओके. मग देअरफोर काय असं म्हणतो मी फ्रॉम हां इक्वेशन फर्स्ट बरोबर, त्यानंतर सेकंड अँड थर्ड, ओके, वी गेट काय भेटेल आपल्याला, तर व्हॅल्यू आपण काय करणार आहोत पुटअप करणार आहोत. मग देअरफोर काय म्हणणार मी, हां टॅन इनवर्स 1, त्याच्यानंतर प्लस काय म्हणा तुम्ही कॉस इनवर्स दिले आपल्याला, बरोबर, कॉस इनवर्स काय दिले 1/2, आणि प्लस काय दिले साईन इनवर्स काय दिले 1/2. मग आता इज इक्वल टू तिन्हीच्या व्हॅल्यू आपण काय करणार आहोत इथं, हां पुटअप करणार, पहिली किती आली तुमची पाय बाय 4, हां सेकंड किती आली तुमची पाय बाय 3, आणि प्लस किती आली तुमची ही पाय बाय काय आली 6 आली, ओके. आता आपल्याला ह्याचा काय करावं लागेल, हां छेद समान करावं लागेल. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण 12 घेतला तर तिन्हीच्या ह्याच्यामध्ये काय नंबर्समध्ये 12 आहे, ओके. म्हणजे ह्याला कितीने करायला लागेल आपल्याला मल्टिपल पाय इंटू 3 ने करायला लागेल, ओके. म्हणजे 4 × 3 = 12 येते, प्लस इथं पाय इंटू कितीने करायला लागेल 4 ने करायला लागेल, इथं पण 3 × 4 = 3 × 4, आणि पाय इंटू किती 2, आणि 6 × किती करायला लागेल 2, ओके. म्हणजे हा तुमचा छेद काय होतो आहे समान होतो आहे, बरोबर का, छेद समान होतो आहे. हां म्हणजेच काय ते इक्वेशन इज इक्वल टू 3π, हां ॲडिशन करा प्लस काय ते 4π, त्यानंतर ॲडिशन करा 2π, आणि डिवाईडमध्ये किती येतं तुमचं 12, म्हणजे किती येतं बरोबर 9π, बरोबर 9π डिवाईड काय करा 12, म्हणजे किती येतं 3 × 9 आणि 3 × 12, म्हणजे 3π काय आली 4 व्हॅल्यू आली, म्हणजे इज इक्वल टू काय आली म्हणली 3π/4 काय आली आपली व्हॅल्यू आली, ओके. आलं का लक्षात घ्या, हे झालं आपलं सोल्यूशन
फाइनल आंसर. ठीक है, चला नोट डाउन करून घ्या क्विक मध्ये आणि नंतर क्वेश्चन नंबर हां सेकंड सॉल्व करणार आहोत आपण, लगेच सॉल्व करायचा आहे. ओके चला नोट डाउन करून घ्या क्विक मध्ये फास्ट. हां आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करणार आहोत. ओके तर क्वेश्चन नंबर जो सेकंड दिलाय कॉस इनव्हर्स काय म्हटले आपल्याला 1 बाय 2 प्लस काय म्हटले 2 टाइम्स साइन इनव्हर्स काय म्हटले 1 बाय 2 म्हटले. तर ह्याला काय म्हणतो, लेट मी काय म्हणतो ह्याला अल्फा इज इक्वल टू काय म्हणणार कॉस इनव्हर्स 1 बाय 2. आता वेअर आता अल्फा किशाचे बिटवीन असणार आपला हा 0 टू कशाचे असणार आहे पाई च्या काय असणार आहे मध्ये असणार आहे म्हणून इथे लिहितो मी 0 टू काय लिहितो पाई च्या बिटवीन असणार आहे. ओके आले इक्वल पण साइन आहे म्हणजे क्लोज्ड इंटरवल आहे म्हणजे आता हा कॉस जर इकडे आला तर काय लो कॉस अल्फा इज इक्वल टू काय तुमचं 1 बाय 2. मग 1 बाय 2 आपली व्हॅल्यू कधी असते तर तुमची 60 डिग्रीला असते बरोबर. मग 60 डिग्री म्हणजेच किती रेडियन असणार आहे. ओके 60 डिग्री म्हणजेच किती रेडियन असणार आहे हा 180 डिवाइड काय करा 3 करा बरोबर म्हणजेच किती येते 60 डिग्री येते म्हणजे पाय बाय कशा असणार आहे आपली 3 ला काय असणार ही व्हॅल्यू असणार आहे. ओके हा यस काय असणार ही कॉस हा सॉरी कॉस काय असणार पाय बाय 3 ला व्हॅल्यू असणार. मग अल्फा इज इक्वल टू काय असणार तुमचं पाय बाय 3. आता ही बिटवीन येते का आपली पाय बाय 3 चेकआउट करा येते बरोबर येते पायच्या काय येते मध्ये म्हणजे 0 ते 180 च्या मध्ये येते पाय बाय 3 म्हणजे 63. मग देअरफोर याचाच अर्थ काय दॅट्स मीन कॉस इनव्हर्स मी कसं लिहू शकतो 1 बाय 2 इज इक्वल टू काय येणार पाय बाय 3 येणार आणि हे इक्वेशन काय झालं माझं फर्स्ट झालं बरोबर का येस. ओके आता मला नेक्स्ट जी व्हॅल्यू काढायची ती कशाची 2 टाइम्स काय दिले साइन इनव्हर्स 1 बाय 2. ह्यातला 2 आपण काय करणार नंतर मल्टिपल करणार फक्त साइन इनव्हर्स 1 बाय 2 ची व्हॅल्यू आपण काय करणार फाइंड करणार. ओके म्हणजे ह्याला लेट मी काय म्हणतो हा ह्याला मी काय म्हणतो बीटा म्हणतो. मग साइन इनव्हर्स काय लिहितं 1 बाय 2 वेअर आता लक्षात घ्या आता हे कशाच्या बिटवीन असणार आहे क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 आणि कशा असणार आहे पाय बाय 2 च्या हा मध्ये असणार आहे म्हणजेच काय येईल आपल्या इथं. मग देअरफोर मायनस काय असणार पाय बाय 2 हा बिटवीन काय असणार हा बीटा माझा काय असणार प्लस काय असणार पाय बाय 2 च्या काय असणार बिटवीन असणार. मग देअरफोर हा साईन इकडे घ्या म्हणजे काय येईल साईन हा बीटा इज इक्वल टू काय येईल 1 बाय 2 हा साईन इनव्हर्स इकडे घेतला मल्टिपल बीटाला घेतला लक्षात घ्या बीटाला घेतला त्याच्यामुळे काय झालं फक्त साईन बीटा इज इक्वल टू 1 बाय 2. मग आता साईन 1 बाय 2 किंमत कधी असती तर 30 डिग्रीला असती. ओके इथं चार्टमध्ये आपण पाहायचे ठीक आहे. मग आता 1 बाय 2 म्हणजेच किती रेडियन पाय बाय काय असणार तुमचं 6 असेल का. ओके म्हणजेच काय येणार देअरफोर काय येणार साईन बीटा हा इज इक्वल टू काय येणार तुमचं साईन पाय बाय 6. मग देअरफोर बीटा इज इक्वल टू काय येणार पाय बाय 6. ओके मग हा बीटा बिटवीन आपल्या आहे का तर आहे. ओके बिटवीन आहे का आहे तर आहे ना. ओके कारण 90 डिग्रीच्या आतमध्ये तो आहे ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय दॅट्स मीन साईन इनव्हर्स काय झालं तुमचा 1 बाय 2 इज इक्वल टू काय तुमची पाय बाय काय 6 आणि इक्वेशन काय झालं तुमचं सेकंड झालं बरोबर का येस. ओके म्हणजे काय झाली साईन इनव्हर्स इज इक्वल टू काय आली पाय बाय 6. ओके तर काय करा हा नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये आणि नंतर आपण काय करू इथं व्हॅल्यू पुटअप करून काय करूया हां सोल्युशन फाईन करूया. ओके चला क्विकमध्ये घ्या एकदम सोपं आहे आणि काय इजी पार्ट आहे की नाही एकदम सोपं आहे. फक्त काय करायचे या प्रिन्सिपल व्हॅल्यू लक्षात ठेवलं की तुम्हाला आपोआप सोल्युशन येणार आहे ठीक आहे. यस चला नोट डाऊन करून घ्यायचं क्विकमध्ये झाला पार्ट. ओके आता जी फर्स्ट किंमत जी पाय बाय 3 आहे ती काय करा तुम्ही तर हा लक्षात ठेवा आणि दुसरी जी आपली काय आली पाय बाय काय आली हा 6 आहे ठीक आहे. यस ओके आता आपण काय करूया सोल्युशन फाईंड करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके हा पार्ट चला तर आता काय केले आपल्याला सोल्युशन काढायचे कॉस इनव्हर्स हा 1 बाय 2 त्यानंतर प्लस 2 टाइम्स सांगितलं साईन इनव्हर्स 1 बाय 2. आता इज इक्वल टू कॉस किती आली आपली मग इथं असं म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 न पण तुम्ही व्हॅल्यू काय करू शकता इथं पुटअप करू शकता. मग इथं असं म्हणू शकता फ्रॉम हा इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड महत्त्वाचा पार्ट आहे हा. ओके म्हणजे इक्वल टू आता ही किती आली आपली पाय बाय 3 आली त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स किती आली ही पाय बाय काय आली आपली 6 आली बरोबर का. मग आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती लो पाय बाय 3 हा प्लस काय येणार हा हे काय पाय डिवाइड परत काय येणार पाय बाय 3 म्हणजेच किती आली 2 पाय बाय काय आली 3 आली. येस ओके आपण काय केलं ह्यांची ॲडिशन केली छेद समान आहे 2 पाय काय आली डिवाइड 3 आली. ओके आले की लक्षात चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये येस आणि नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच सॉल्व करणार आहोत. हां नेक्स्ट क्वेश्चन आपण थर्ड पाहणार आहोत. ओके क्वेश्चन आपल्याला जो थर्ड दिला आहे तो काय दिलेला पाहूया आपण. तर टॅन इनव्हर्स काय दिले तुम्हाला हां रूट 3 दिलेलं आहे मायनस काय दिले तुम्हाला सेक इनव्हर्स काय दिले मायनस 2 ची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची ठीक आहे. मग आता टॅन इनव्हर्स आपल्याला काय दिले रूट 3 दिले आपण काय करूया सेपरेट हां जसं पाठीमाग आपण नोटेशन दिलं तसंच आपण आत्ता काय करणार आहोत ह्याला पण काय देणार आहोत नोटेशन देणार आहोत. ओके अल्फा आणि ह्याला काय देऊ अल्फा देऊ आणि ह्याला काय देऊ बीटा देऊ. ओके मग लेट अल्फा इज इक्वल टू काय तुमचं हां टॅन इनव्हर्स काय म्हणणार मी ह्याला रूट 3 म्हणणार आहे. ओके आता जो अल्फा असणार आहे तो टॅन इनव्हर्स म्हणल्यानंतर कशाच्या बिटवीन असणार आहे तर ओपन इंटरवल असणार आहे मायनस पाय बाय 2 काय असणार आहे पाय बाय 2. ओके मग इथं म्हणताना म्हणतो मी वेअर
हाँ माइनस पाय बाय टू बिटवीन का असणार आहे अल्फा प्लस पाय बाय टू बिटवीन असणार आहे यस ओके मग आता जर टॅन ह्या साइड आला तर काय लिहू टॅन अल्फा होईल का हा यस ओके आणि काय येईल फक्त रूट थ्री ओके मग आता ही रूट थ्री व्हॅल्यू नेमकी कधी असणार आहे आणि आपल्याला कसं फाईंड करणार तर आपण काय करणार साईन आणि कॉस वरनच काय करणार आहे फाईंड करणार आहे ओके म्हणजे आपल्याला रूट थ्री कुठं पाहिजे न्यूमरेटरला पाहिजे मग आता साईनमध्ये न्यूमरेटरला रूट थ्री कुठं आहे चेकआउट करायचं हां किती 60 डिग्रीला आहे मग रूट थ्री डिवाइड टू आणि डिवाइड करणार वन बाय टू 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 गेट काय होईल कॅन्सल म्हणजे किती येईल 60 डिग्री येईल म्हणजे 60 डिग्री म्हणजेच किती रॅडियन वो पाय बाय थ्री ओके म्हणजेच काय येणार हा टॅन अल्फा हा इज इक्वल टू काय येणार तुमचा टॅन काय येणार पाय बाय काय असणार थ्रीला असणार ओके येस मग देअरफोर अल्फा इज इक्वल टू काय येईल मग देअरफोर अल्फा इज इक्वल टू काय येणार तुमचं पाय बाय काय येणार थ्री येणार आता ही बिटवीन व्हॅल्यू आहे का तर आहे ओके म्हणजे कशाची बिटवीन आहे तर ही मायनस पाय बाय टू बिटवीन काय आहे पाय बाय थ्रीच्या काय आहे बिटवीन आहे ओके आता अल्फाची किंमत जर पाय बाय थ्री आली आणि जर आपण इथं पुटअप केली तर काय येईल इक्वेशन माझं टॅन इनवर्स काय येणार रूट थ्री डिवाइड काय येईल तुमचं पाय बाय थ्री येईल का येस ओके आणि ह्याला इक्वेशन काय म्हणूया फर्स्ट म्हणूया ओके आता आपण करूया सेकंडची किंमत व्हॅल्यू फाईंड करू सेक इनवर्स मायनस टूसाठी ठीक आहे म्हणजे त्याला काय म्हणणार लेट बीटा म्हणणार काय म्हणणार लेट बीटा इज इक्वल टू काय येईल आपलं हां सेक इनवर्स आहे सॉरी काय येणार आहे सेक इनवर्स काय येईल तुमचं मायनस काय येणार टू येणार येस ओके हा आता बीटा कशाचा बिटवीन असणार आहे सेक म्हणजे कशाची कॉस रिलेटेड आहे लक्षात घ्या कशाची कॉस रिलेटेड ना येस ओके मग काय येणार हा झिरो टू पाय लक्षात घ्या झिरो टू पाय काय क्लोज इंटरवल मात्र पाय बाय टूला व्हॅल्यू नसणार आहे लक्षात घ्या म्हणून इथं म्हणताना मी असं म्हणतो वेअर ओके काय म्हणतो वेअर झिरो बिटवीन तुमचा काय असणार हा बीटा काय असणार आहे पायच्या मध्ये असणार आहे ओके पण आता काय असणार आहे तर बीटा इज नॉट इक्वल टू काय असणार आहे पाय बाय टू लक्षात घ्या बीटा इज नॉट इक्वल टू पाय बाय टू हा इम्पॉर्टंट काय इथं कन्सेप्ट आहे पाय बाय टूला व्हॅल्यू नसणार आहे ठीक आहे येस ओके म्हणजे हा सेक घ्या इकडं म्हणजे काय येईल सेक बीटा आणि इज इक्वल टू काय आलं मायनस टू ओके मग देअरफोर आता ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू अगोदर फाईंड करायची लक्षात घ्या काय करायची पॉझिटिव्ह लक्षात घ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू का फाईंड करायची कारण काय सांगताना काय सांगितलं झिरो टू पाय लक्षात घ्या झिरो टू कशाच्या पायच्या मध्ये आपल्याला काय करायची व्हॅल्यू फाईंड करायची पण काय करायची त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह व्हॅल्यू फाईंड करायची ओके मग निगेटिव्ह डायरेक्ट फाईंड करू शकतो का मी नाही त्याच्या अगोदर तुम्हाला काय पाहिजे पाहिजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू व्हॅल्यू काय पाहिजे माहीत पाहिजे ओके मग आता हा कसा असतो रेशोमध्ये असतो वन अपॉन काय असतो कॉसमध्ये मग कॉसला काय पाहिजे वन बाय टू व्हॅल्यू पाहिजे तेव्हा काय असणार आहे टू येणार आहे वरती लक्षात घ्या मग आता कॉसची व्हॅल्यू वन बाय टू कधी असणार आहे तुमचे 60 डिग्रीला म्हणजे किती असणार आहे पाय बाय थ्रीला असणार आहे ओके बघा वन बाय टू आहे ओके म्हणजेच याचा अर्थ काय तर सेक म्हणजेच काय असतो तुमचा हां वन काय असतो वन अपॉन काय असतो कॉस असतो इज इक्वल टू जर वन बाय केली वन बाय टू जर व्हॅल्यू घेतली तर काय जाणार टू वरती जाईल का ओके म्हणजे ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू कितीला आहे तुमची तर 60 डिग्रीला आहे मग 60 डिग्री म्हणजेच किती असणार तुमचं पाय बाय काय असणार आहे थ्री असणार आहे रेडियन ओके आलं लक्षात हां म्हणजेच काय येणार मग आता इथं माझी व्हॅल्यू येताना काय येणार तुमची हां लक्षात घ्या निगेटिव्ह साईन आणि इथं तुमचं काय येणार सेक काय येणार तुमचं पाय बाय काय असणार थ्रीला असणार ओके ओके बरं आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाईंड करायची लक्षात घ्या निगेटिव्ह व्हॅल्यू काय करायची फाईंड करायची मायनस टू कुठं नेमकी असणार हा म्हणजे आता देताना काय म्हटलं हे झिरो टू काय सांगितले आपल्याला पायच्या काय सांगितले बिटवीन आहे मग इथं ऑल तर सगळ्या काय असतात पॉझिटिव्ह असतात मग निगेटिव्ह व्हॅल्यू इथं काय असेल का तर साईन आणि काय असणार इथं कोसेकच फक्त काय असतो पॉझिटिव्ह असतो अदर ट्रिगोनॉमेट्री फंक्शन्स काय असतात इथे निगेटिव्ह असतात का येस ओके म्हणजे सेक पण काय असणार निगेटिव्ह म्हणजे पायच्या काय असणार आयमध्ये आतमध्ये येणार का मग इथं म्हणताना मी म्हणतो बाय अलाईड अँगल ओके बाय अलाईड अँगल फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला झालेला आहे ठीक आहे म्हणजे काय येणार पाय मायनस काय करायला लागेल थीटा करायला लागेल म्हणजे काय येणार इथं सेक आणि पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय येणार तुमचं निगेटिव्ह काय येणार इथं सेक काय येणार थीटा येणार येस ओके हां म्हणजे पाय काय येणार सेक पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय येणार मायनस सेक थीटा येणार ओके म्हणजेच काय येणार इथं मग सेक हां बीटा इज इक्वल टू काय आपलं मग काय येईल इथं सेक लक्षात घ्या सेक पाय मायनस थीटा म्हणजे काय करणार तुम्ही पाय बाय काय येणार थ्री म्हणजेच किती येणार सेक किती येणार थ्री पायमधनं एक पाय मायनस कॅन्सल करा म्हणजे काय येणार टू पाय बाय काय येणार थ्रीला काय येणार व्हॅल्यू येणार ओके आलं का लक्षात मग देअरफोर हे कम्पेअर केलं तर बीटा इज इक्वल टू कितीला आपली टू पाय काय येणार थ्री आता ही बिटवीन आहे का तर आहे बिटवीन लक्षात घ्या ही काय आहे बिटवीन आहे ठीक आहे येस ओके आणि इथं बीटा इज नॉट इक्वल टू काय असतं महत्त्वाचं पाय बाय टू म्हणजेच ह्याचा अर्थ काय दॅट्स मीन आता हे जी व्हॅल्यू येणार म्हणजे काय येणार हा सेक इनवर्स मायनस टू इज इक्वल टू काय आली तुमची टू पाय बाय काय आली थ्री आणि इक्वेशन काय झालं माझं सेकंड झालं ठीक आहे दोन्हीची व्हॅल्यू भेटल्या का चला नोट डाऊन करून घ्या आणि नंतर आपण इथं काय करणार व्हॅल्यू
पुट अप करणार आहोत. ओके, एकदम सो इजी आणि काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या. ओके, तर 0 to π असं आलं आणि निगेटिव्ह जर व्हॅल्यू आली तर तुम्हाला काय करता करायला लागेल, निगेटिव्ह व्हॅल्यू काय करायला लागेल, फाईंड करा. लक्षात घ्या. ओके, म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात आणि हा पाय म्हणजे ह्याच्या बिटवीन काय आहे त्यांचा, येस, त्याची थोडक्यात प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे इथं सेक तुमचा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे आता हा पाय मायनस करायला लागेल. अरे लक्षात, कारण चेंज होत नाही. लक्षात घ्या, पाय आणि 2π काय होत नाही, चेंज होत नाही. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ओके, लक्षात आलं का? हां, चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. येस, चल क्विक फास्ट. ओके, झालं का? हां, जी फर्स्ट व्हॅल्यू किती आली आपली, π/3, तर काय करा, नोट डाऊन करून लिहा. आणि ही दुसरी जी किती आली तुमची, 2π काय आली, 3 आली फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, झालं का? चला, आता मी काय म्हणतो, फ्रॉम इक्वेशन इथं म्हणताना मी असं म्हणणार आहे, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, येस, फ्रॉम हां इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ठीक आहे, वी गेट. हां, मग काय ना, टॅन इनवर्स, हां, √3. ओके, मायनस काय ना, सेक इनवर्स −2 इज इक्वल टू हे काय असणार तुमची, हां, π/3, आणि मायनस काय ना तुमची, ही 2π काय ना, 3. आता इथं ऑलरेडी तुमचा हा छेद समान आहे, मग इथं काय करणार तुम्ही, सबस्ट्रॅक्शन करणार. म्हणजे काय ना, π − 2π आणि डिवाइड करणार 3 इज इक्वल टू काय ना, −π काय ना, 3 येणार. ओके, आलं का लक्षात? चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये, आणि नंतर आपण लास्ट क्वेश्चन 4th सॉल्व करणार आहोत. ओके, येस, आलं का लक्षात? हां, चला क्विकमध्ये नोट डाऊन करून घ्या फास्ट. हां, नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 4th पाहणार आहोत. ओके, आता क्वेश्चन नंबर जो 4 दिला आहे तो आपल्याला काय दिला आहे, तर कोसेक, हा इनवर्स काय दिला आहे, मायनस काय दिला आहे तुम्हाला, √2, आणि प्लस काय दिले, कॉट इनवर्स काय दिले, √3. ओके, आता सेम आपण नोटेशन काय देणार आहोत, अल्फा आणि बीटा. तर लेट काय म्हणतो मी, फर्स्ट लेट अल्फा इज इक्वल टू काय येणार, हा कोसेक इनवर्स काय येणार, मायनस काय येणार, √2. ओके, मग देअरफोर कोसेक इकडे घ्या. ओके, मग कोसेक अल्फा इज इक्वल टू काय येणार, मायनस काय येणार, √2. ओके, आता जो अल्फा आहे तो कशाच्या बिटवीन असणार आहे, तर साईन हा कशाची, कोसेक रिलेटेड आहे की नाही. मग कोसेक काय येतं आपलं, −π/2, क्लोज्ड इंटरवल +π/2, विदाउट एक्सेप्ट, सोडून काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे चित्र लिहिताना असं लिहितो, वेअर अल्फा −π/2. ओके, काय असणार, −π/2 to +π/2, अल्फा इज नॉट इक्वल टू 0. ओके, ही महत्त्वाची काय इथं कंडिशन आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, येस. ओके, मग आता कोसेक अल्फा इज इक्वल टू −√2, मग आता आपल्याला काय करायला लागेल, अगोदर +√2 आपल्याला काय करायला लागेल, फाईंड करायला लागेल. ओके, येस, मग आता +√2 बघा, साईन 45 डिग्रीला, कोसेक, कोसेक म्हणजेच काय असतो, हा कोसेक थिटा, लक्षात घ्या, कोसेक थिटा इथं लिहितो मी, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/ काय असतं, साईन थिटा. म्हणजे काय, 1/ हे √2 म्हणजे 45 डिग्रीला असते, लक्षात घ्या, π/4ला, म्हणजे √2 वरती येतं. ओके, म्हणजेच काय असणार आहे, येस, काय असणार, मग देअरफोर कोसेक अल्फा इज इक्वल टू मायनस काय येणार, कोसेक काय येणार, π/4ला व्हॅल्यू असणार. ओके, किती असणार, 45 डिग्रीला. ओके, मग आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू चेकआउट करायची बसते का, ठीक आहे. आता हे निगेटिव्ह, हे मायनस असं का आलं, तर बाय युजिंग, लक्षात घ्या, बाय काय केलं आपण, कोसेक, जर निगेटिव्ह थिटा असेल तर काय येतो, आउटसाईडला निगेटिव्ह काय येतो, थीटा येतो, लक्षात घ्या, काय येतो, मायनस साईन काय येतं आउटसाईडला, आणि कोसेक काय येणार, थीटा. ह्या प्रॉपर्टीनुसार आपण काय केलं, व्हॅल्यू फाईंड केली, ठीक आहे. आता ही −π/4 बसते का, तर बसते, −π/2 म्हणजे −90 डिग्रीच्या आतमध्ये येणार, येस, चे बसते या, ठीक आहे. म्हणजे देअरफोर अल्फा इज इक्वल टू काय येणार, मायनस काय येणार, π/4. मग देअरफोर कोसेक इनवर्स, लक्षात घ्या, −√2 इज इक्वल टू काय आली तुमची, π/4, आणि ह्याला इक्वेशन काय म्हणतो, फर्स्ट म्हणतो, ठीक आहे, येस. आता लेट बीटा, लेट बीटा इज इक्वल टू काय येईल माझं, हां, कॉट इनवर्स काय येणार तुमचं, √3 येईल, येस. ओके, आता ही कशाची कॉट, कॉट म्हणजे कशाच्या बिटवीन असणार, ओपन इंटरवल 0 to काय असणार, पायच्या काय असणार, मध्ये असणार. ओके, मग वेअर, मी काय म्हणतो, वेअर हा बीटा काय असणार आहे तुमचा, 0 to काय असणार, पायच्या मध्ये असणार आहे, 0 to 180 पर्यंत. ओके, मग देअरफोर कॉट बीटा, हां, इज इक्वल टू कॉट इकडे घेतला आपण, आणि हा काय आला तुमचा, √3. ओके, मग आता √3 व्हॅल्यू कॉटला कधी असते, कॉट म्हणजेच काय, कॉस आपण काय म्हणतो, साईन म्हणतो. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरला काय पाहिजे, √3 पाहिजे. मग कॉस, कॉस म्हणजे टॉपला काय दिसते, √3 दिसते का, π/2, आणि हा डिवाईड केला 1/2, 2 to गेट काय, कॅन्सल होईल, आणि √3 30 डिग्री, म्हणजेच किती असणार तुमचं, π/6 येईल का, 30 डिग्री, 37 18. ओके, π/6 येते, मग देअरफोर काय येणार, कॉट, हा बीटा इज इक्वल टू काय येणार तुमचं, कॉट काय येणार, π/6, मग देअरफोर बीटा इज इक्वल टू काय येते, π/6 येते. आता ही बिटवीन आहे का, तर आहे ना तुमची, π/6 काय आहे, हा बिटवीन आहे, मग देअरफोर काय येईल, कॉट इनवर्स काय येणार,
रूट थ्री इज इक्वल टू का तुम्हें पाय पाय का आना सिक्स हाला इक्वेशन मैं क्या मन तो सेकंड मन तो बरबर यस ओके आता हे दोन वैल्यू भेटल आता फ्रॉम इक्वेशन वन अनू फ्रॉम इक्वेशन हाँ फर्स्ट एंड सेकंड ओके जर वैल्यू अपन पुटअप के आप फाइनल आन्सर का ही मग देर फोर वी गेट ओके आता फाइनल आन्सर दे तुम्हें तो कोस एक लक्षा घया कोस एक माइनस रूट टू प्लस क्या तुम क्वाट क्या इत रूट थ्री एंड इज इक्वल टू आता फक्त वैल्यू का कराएं अपने हाँ यस पुटअप कराएगी हि जाए तुम्हें माइनस पाय बाय फोर और प्लस ही तुम्हें कितनी पाय बाय का सिक्स बर आता हा छेद समान के हाँ का मजे हमें ट्वेल है कि नहीं यस ट्वेल चार त्रिक बारह साई दुनी बारह मे चार त्रिक बारह मजे थ्री पाय माइनस साई दुनी बारह मजे कितनी टू पाय एंड डिवाइड करना ट्वेल आता हे माइनस थ्री पाय मधुन का प्लस टू पाय घलवा मजे कि माइनस कहना पाय एंड डिवाइड करना ट्वेल मजे जो आप आंसर जे आल का आल माइनस पाय बाय का आल अपॉन ट्वेल आल ओके समझला कन्सेप्ट तर अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला ह्या प्रिंसिपल वैल्यू फक्त तुम्हाला अगोदर काय पाहिजेत माहित पाहिजे तर तुम्हाला सोल्यूशन योग्य प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता ठीक आहे आणि हा जो कन्सेप्ट आहे काय फार महत्त्वाचा आहे आप लक्षात घ्या एग्जामसाठी तुम्हाला हे टाइपचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा काय जातात विचारले जातात ठीक आहे तर आजचं लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की काय करायचं हो हाँ लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय.